भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी बुलढाणा जिल्हा दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी विष्णू उबाळे यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल नुकताच सत्कारही करण्यात आला. भारिप बहुजन महासंघाच्या दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी विष्णू उबाळे यांची नियुक्ती करण्यात आल्यानं बुलढाणा चिखली मोताळा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन केलं होतं. भीमराव शिरसाट, शंकर मलवार, दिलीप वाघमारे, अलीगड सतीश खंडारे, शस्त्रराव बोजडे, अशोक धुरंदर, मधुसूदन सपकाळ, कडूजी मोरे, मधुकर शिरसाट, भास्कर गवई आदींनी विष्णू उबाळे यांचा सत्कार करून मनोगत व्यक्त केलं. यावेळी भारिप बहुजन महासंघाचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्ष मजबुतीसाठी तत्पर राहील असा विश्वासही विष्णू उबाळे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला आहे. बाळासाहेबांनी आदरणीय आमचे प्राध्यापक विष्णूभाऊ उबाळे यांची भारिप बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत जिल्ह्यामध्ये मोठं जल्लोष वातावरण तयार झालेलं आहे. उबाळे साहेब यांची नियुक्ती झाल्याबरोबर सर्व समाजामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालेलं असून आंबेड भारिप बहुजन महासंघाला फार मोठी बळकटी मिळणार आहे आणि पक्षाची फार मोठी भरभराट होणार आहे. माननीय अशोकजी सोन्ने हे या नुकतेच प्रदेशाचे अध्यक्ष झालेले आहे. त्यांनीसुद्धा माझ्यावर खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे. आमचे आमदार बळीरामजी शिरसकर यांनीसुद्धा माझ्यावर विश्वास दाखवून माझी शिफारस साहेबापुढे केलेली होती आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना श्रद्धे बाळासाहेबांनी विचारात घेऊन मला जिल्हाध्यक्ष केलं आणि मी त्यांच्या विचाराला आणि पक्ष बळकटीला तन मन धनाने पूर्ण माझा जीव समर्पित लावणार आहे.